मला तुला आनंदात सुखा समाधानात बघायचं आहे. आहेच मी सुखात आणि तुम्ही मला सुखात ठेवाल याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. पण दादाचा विचार आला ना की मी खूप अस्वस्थ होते. खूप मोठं स्वप्न उराशी बाळगले मी. पण माझं मन मला सांगतं की माझ्या या कार्यात मी नक्की यशस्वी ठरेल. अपंग माणूस नसतो, असते ती माणसाची वृत्ती, संकुचित वृत्ती. लोकांमध्ये उणीवा काढण्याची वृत्ती असलेल्या माणसांना धडा शिकवायलाच हवा. अशी संस्था उभी राहायला हवी जिथे सन्मानाने जगता येईल, काम करता येईल. आणि ती संस्था आपण उभी करायची. तुम्हाला मॅडमने बोलवलंय. चला, आपल्याला बोलवले. येऊ का? कम इन. ये. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. हे बघा, जे काही बोलायचंय ते 5 मिनिटात बोला प्लीज. फार पाल्हाळ न लावता मुद्द्याचंच बोललात तर बरं होईल. भावनेच्या भरात मूळ मुद्दा राहतो बाजूला आणि उगाच नको ते विषय बोलले जातात. मला वाटतं आपल्या बोलण्यात नेमके मुद्दे येणं गरजेचं आहे. तुमचाही वेळ महत्वाचा आहे आणि मला वाटतं माझाही वेळ महत्वाचा आहे. बोला. मॅडम, माझं नाव मुक्ता. हे मिस्टर दीपक, तुझे यजमान. या मोडक मॅडम, मला तुमची सगळ्यांची माहिती आहे. जो इथपर्यंत मला भेटायला येतो त्याची सगळी माहिती मला असते. मी आधीच सांगितल्याप्रमाणे नेमकं मुद्द्याचं बोललात तर आपल्या सगळ्यांचा वेळही वाचेल आणि काहीतरी साध्यही होईल. मॅडम, मी थोडक्यात आमचा इकडे येण्याचा उद्देश सांगते. पण मला खात्री आहे यापुढे तुम्ही आमच्या संस्थेला जास्तीत जास्त वेळ द्याल. दीपक, मॅडमला फाईल. मॅडम फाईल. लहानपणी अपघातात माझी दृष्टी गेली पण मी इथे माझ्या अंधत्वाचा फायदा घेण्यासाठी किंवा तुम्ही दयेपोटी माझी मदत करा या अपेक्षेने नाही आले. मॅडम, माणसांच्या या समाजात मानवतेचा कुठलाच कायदा चालत नाही आणि हे आपल्यासारख्या हुशार स्त्रीला मी सांगण्याची गरज नाही. इथे कायदा चालतो तो फक्त जंगलाचा. बळी तो कानपिळी अशी म्हण आहे. पैशानं संपत्तीनं उन्मत्त झालेली माणसं सामान्य माणसाला जगूच देत नाहीत. मला अपंगांबद्दल बोलायचंय. शारीरिक व्यंग हा निसर्गाचा कोप आहे पण ती त्या माणसाची चूक नाही ना. व्यंग अपंग असलेली माणसं सुद्धा माणसंच आहेत. त्यांनाही भावना आहेत, मन आहे. अपंगांमध्ये बुद्धिमत्ता आहे. संधी मिळाली तर सन्मानानं जगण्याची जिद्द आहे. पण संधी ही मिळायला हवी ना. ती संधी देण्यासाठी संस्था हवी. प्रत्येक माणूस हा परिपूर्ण असतोच असं नाही. खोट प्रत्येकात असते. अपंगांना कोणाच्या उपकाराशिवाय नाही, दयेपोटीही नाही. स्वतःच्या मेहनतीवर जगण्याची संधी ही समाजाने द्यायलाच हवी. अपंगांना शिक्षण मिळावं, त्यामुळे त्यांना रोजगार मिळावा, उपजीविकेचं साधन मिळावं आणि त्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळावी हाच हेतू आहे आमचा. आणि माझ्या प्रोजेक्टचं तेच उद्दिष्ट आहे.
सरकारने मला माझ्या संस्थेसाठी जागा दिली आहे, पण संस्था सुरू करण्यासाठी पैशाचं पाठबळ हवंच ना. ते आपण केलं तर खूप बरं होईल, हीच आशा घेऊन आले मी तुमच्याकडे. मला वाटतं की मी मोजक्या शब्दात माझं म्हणणं मांडलंय. तुम्ही विचार करा आणि मला कळवा माझ्या प्रोजेक्टसाठी तुम्ही काही करू शकाल की नाही हे ठरवायला तुम्हाला नक्कीच थोडा वेळ लागेल. येतो आम्ही. थँक्यू. जेवायचं नाही का? कसला विचार करताय? आणि विचार करून असं पोट भरणार आहे का? खायचं नाही प्यायचं नाही, नुसता विचार करत राह. चला बघू, दोन घास खाऊन घे. चला. नाही, मला नाही जेवायचंय. तू जेवून घे. हो नाही, आणि दोन दिवसाआड चार दिवसाआड नाही जेवलं तर काही लगेच मरत नाही, माणूस जिवंत राहू शकतो. रोहन. हो. आणि खाण्याची त्यालाच आवश्यकता असते ज्याच्यासमोर सुंदर आयुष्य आहे, ज्याला जगण्याची इच्छा. हे बघा, तुम्हाला सुद्धा सुंदर आणि आनंदी जगण्याची इच्छा आहे ना, आणि गरजही आहे रोहन. हे बघा, मला माहितीये मी मुक्ताशी वाईट वागले, पण मला त्या वागण्याचा पश्चाताप होतोय ना. पण झालेल्या चुकांमुळे माणसाच्या मनाला वेदना होतात, त्या नाही विसरू शकत, आणि काही चूक नसताना. रोहन, शीतल वहिनींना त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होतोय ना, सुधारण्याची ही संधी प्रत्येकाला दिलीच पाहिजे ना. पण मी हे सगळं विसरणं अजिबात शक्य नाही. मी शीतलला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण ती ऐकतच नव्हती. तिला निष्पाप मुक्ताची, तिच्या अवस्थेची अजिबात दया वाटत नव्हती. हो, पण चुका माणसांकडनंच होतात ना. मी सुद्धा माणूस आहे, आणि मला माझ्या वागण्याचा पश्चाताप होतोय ना. मी क्षमा मागते रोहन. बस झालं हा रोहन. खर तर तुम्हा दोघं नवरा बायकोंच्या मध्ये मला बोलणं योग्य वाटत नाहीये, पण तू मला भावासारखं आहेस, आणि मला सुद्धा तू बहिणीसारखंच मानतोस ना. अरे, चुका होतात माणसाच्या हातून. हे मान्य आहे ना, मान्य आहे वहिनी, चुका होतात. पण या चुकांमुळे मुक्ताने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं असतं तर. अरे, पण तसं झालंय का? मुक्ता सन्मानाने जगते, स्वतःचं आयुष्य तिने घडवलंय, दीपक बरोबर सुखात आहे ती. हळूहळू मुक्तांगण सुद्धा मोठं होत चाललं, मुक्ताच्या नावाचा लौकिक वाढत चालला. मला सुद्धा खूप खूप अभिमान वाटायला लागलाय. आता मी हवं तर मुक्ताची माफी मागायला तयार आहे, काय वाटेल ते प्रायश्चित्त करायला तयार आहे. पण तुम्ही आता स्वतःला आवराव. तुमची तगमग नाही बघवत हो, मला नाही बघवत तुमची अवस्था. प्लीज रोहन. म्हणजे मलाही पटत की आपण हे जुनं सगळं विसरून जाऊ, पण अचानक अचानक मेंदूतल्या मुंग्यांचं वारुळ असं फुटतं, आणि संतापाच्या मुंग्या मेंदूला टसायला लागतात, आणि मी सैरभैर होतो. मी माझा राहत नाही, माझ्या डोळ्यासमोर मुक्ता येते. मुक्ता, तिची ती जगण्याची अगती कशी धावपळ धडपड, ती अवस्था तिची मला बेचैन करते. पारध्याने आपल्या बाणाने मारलेल्या पाखराची दर्शी धडपड होते ना, तशी मुक्ताची चाललेली केविळवाणी धडपड, तिची ती अवस्था मला नाही पाहत. आणि
आणि मग माझा माझ्या अंगाचा सगळा संताप होतो आणि मी माझा राहत नाही, मन सैर भैर होत, माझा सतत राग राग होतो. पण मला कळत नाही, मुक्ताच्या कुठल्याही अपेक्षा नव्हत्या, मागण्या नव्हत्या, तरीही आपण तिला त्रास का दिला? हा सांग ना, का दिला? रोहन वहिनी, वहिनी मॅडम, मला नाही वाटत तेजस्विनी मॅडम आपल्याला मदत करतील. मलाही तसंच वाटतंय, म्हणजे त्यांच्या बोलण्याचा जो सूर होता. मॅडम, आम्हाला कल्पना आली, तेजस्विनी मॅडम खूप मोठ्या बिझनेस वुमन असतील, त्यांच्याकडे अनेक माणसं येत असतील दररोज, पण गरजवंताला असं तुच्छ लेखणं हे काही बरोबर नाही. मला तर असं वाटतं की आपल्याशी बोलण्यात त्यांना काही विशेष इंटरेस्ट नव्हता. काय ना मोडक मॅडम, देण्याघेण्याचे व्यवहार हे चालतातच. समोरच्या माणसाकडून फायदा होणार असेल तर त्याला दुसरा माणूस हे रिस्पॉन्स देतोच. मुक्ता, मला वाटतं की मला तसं नाही वाटत दीपक. मला हे मान्य आहे की त्यांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे रिसीव्ह नाही केलं, पण ते अपेक्षित होतं ना. गरजू लोकांना कुठे इतकी किंमत असते. पण हो, त्यांनी आपलं पूर्ण बोलणं नीट ऐकून घेतलं. पण त्यांनी त्यावर काही प्रतिक्रिया दिली का? आपण नुसते बोलत होतो, चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा बदलत नव्हते, फक्त एक फॉर्मॅलिटी. ही श्रीमंत मंडळी आपल्या यशातच जगत असतात. या जगात चांगले विचार, चांगले कार्य कोणीच करू शकत नाही. तो मक्ता फक्त श्रीमंतांना दिलाय ना, असं त्यांचं धोरण असतं. हे प्रोजेक्ट इतकं छान पद्धतीने समजावत होती मुक्ता, पण त्यांना तसं काही वाटतच नव्हतं, काही एक्सप्रेशन सुद्धा नाही. आणि तसंच या प्रोजेक्ट बद्दल त्यांना काही वाटत असत तर त्यांनी काहीतरी रिॲक्ट केलं असतं, काहीतरी बोलले असतं त्या. माझं मत जरा वेगळं आहे. तेजस्विनी मॅडम या खूप हुशार आणि चाणाक्ष, पटकन ते आपलं मत व्यक्त नाही करणार. त्यांना नक्कीच आपल्या प्रोजेक्ट मध्ये काहीतरी दिसलंय. बघितलं ना तुम्ही, आपण त्यांना भेटण्या अगोदरच त्यांनी आपली पूर्ण माहिती काढलेली होती. तेच तर मी बोलण्याचा प्रयत्न करत होतो ना, आपल्या विषयाचं गांभीर्य किती आहे हे त्यांना कळायला नको. तेच तर मी बोलण्याचा प्रयत्न करत होतो ना, आपल्या विषयाचं गांभीर्य किती आहे हे त्यांना कळायला नको. आणि हा विषय 5 मिनिटात मांडणं सोपी गोष्ट आहे का? त्यापेक्षा नाही बोललात तरी चाललं असतं. प्रत्यक्ष भेटल्यानंतर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. तो उलगडा मलाही झाला. तेजस्विनी मॅडम कडून कुठलीही अपेक्षा ठेवणं हे धोक्याचं आहे. मलाही दीपकचं म्हणणं पटतंय, पण तरी बघूया. मलाही तेच म्हणायचं. थोडा धीर धरा ना, आपली इतर पण प्रयत्न सुरू आहेत ना. मुक्ता, मला वाटतंय की आपण आता आपल्या दुसऱ्या कामात लक्ष द्यायला हवं. चालेल, या अशा ठिकाणी आपण वेळ घालवला तर कसलीच काम होऊ शकत नाही. त्यापेक्षा आपण आपली दुसरी कामं करू ना, दुसरे देणगीदार शोधू. हा मॅडम, अहो बरीच कामं पडलेली आहेत आणि तुम्ही आज सर आहेत, काही ना काहीतरी मार्ग निघेलच. उगाच आपण इथे झुरत बसतोय. दीपक, आपण उगाचच तर्क करतोय. मुक्ता, तुला काही वाटो. अहो, पण अजून कुठे काही निर्णय झालाय का? हे बघा दीपक, आपण मुक्तांगण उभं करणार हे तर नक्कीच आहे, फक्त योग्य तो मार्ग शोधायला हवा. पण मला असं वाटतं की आपण इथे थांबायला नको. आपल्या पुढच्या 2 मीटिंग्स आहेत, तिथून काही ना काहीतरी मार्ग निघू शकतो ना, तेही रिस्पॉन्स देतील चांगला. एकाने असा रिस्पॉन्स दिला म्हणजे दुसरा चांगला रिस्पॉन्स देणार नाही, असं होऊ शकत नाही ना. किती काही असो,
ओळख मॅडम, मला तेजस्विनी मॅडमचं बोलणं खूप लागलं. आपण इकडे वेळ नको घालवायला, आपण निघूया इकडनं, पुढच्या दोन मीटिंग करूया. मी पण निघते आता. पण या मीटिंग मधून पॉझिटिव्ह रिझल्ट नक्की येईल. निघूया. देवा, चांगल्या माणसांना त्रास देऊ नकोस रे. किती छान उद्देश आहे मुक्ताचा. अपंगांना स्वाभिमानाने जगण्याची संधी मिळावी, रोजगार मिळावा म्हणून झटते मुक्ता. तिला यश दे. तरणी ताठी मुलगी, पण अशी असह्य बघून खूप वाईट वाटत. पण तू तू तिची साथ सोडू नकोस. मुक्ता जर सर्वसामान्य मुलींसारखी जगू शकते असा आत्मविश्वास तिला मिळाला तर कदाचित तिचा जीवनाचा मार्ग बदलू शकेल. अंध मुलं मुली शिकतात, स्वतःच्या पायावर उभी राहतात. त्यांना हवा असतो फक्त मदतीचा हात, आधार. तो तू तिला दे. तुला मुक्ताला वाऱ्यावर सोडता येणार नाही. मुक्ताला सन्मानानं जगता यावं म्हणून तू तिला मदत करायला हवीस. ठीक आहे, मी करीन तिला मदत. मी करीन तिला मदत. मी करीन तिला मदत. मी करीन तिला मदत. पण माझ्यावर एवढे उपकार कर बेटा. मुक्ताची साथ कधी सोडू नका. बाबा असं काय करताय? तुझ्या आईला आणि मला मुक्ताचा जोपर्यंत सगळं सुरळीत होत नाही ना, आमच्या आत्म्याला शांती मिळेल. मला मला वचन द्या, तू मुक्ताला सांभाळशील. मी मी तुम्हाला वचन वचन देतो बाबा. मी तुम्हाला मी करीन तिला मदत. वचन देतो बाबा. मी करीन तिला मदत. मी करीन तिला मदत. वचन देतो बाबा. मी करीन तिला मदत. वचन देतो बाबा. रोहन, ए रोहन. सर बरं झालं बाबा भेटलास ते. अरे तो चौकातला पानवारा म्हणत होता की रोहन अली बराच वेळ घराबाहेर फटकताना दिसतो, इकडे तिकडे आपल्याच विचारात असतो. कसलाच विचार करतोस एवढा बाबा? हा सर, सर तुम्ही इथे बसा पण मला प्रश्न विचारू नका. मला या प्रश्नांचा कंटाळा आलाय आता. हो कसं असतं सर, म्हणजे आपण एकमेकांना प्रश्न विचारत असतो ना, त्याच्यात बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहिती असतात, पण तरी सुद्धा आपण प्रश्न हे विचारतो. खरंय, कारण तशी पद्धत आहे. हे बघ, आपल्या मनात इतरांविषयी जी आपुलकी असते त्याची जाणीव असावी म्हणून कदाचित आपण हे सगळे प्रश्न विचारत असतो. पण तरी रोहन मला असं वाटतं की. मला नाही वाटत असं सर. घरी जावं, शांत बसावं, खावं, गप्पा मारावं असं मला अजिबात वाटत नाही. आणि त्याच कारण, त्याच कारण तुम्हाला सांगण्याची गरज नाही. ठीक आहे, आता इतर जे कोणी करू शकत नाही ते मला करावं लागेल, कारण इतरांपेक्षा माझा अधिकार वेगळा आहे आणि वडीलकीच्या नात्याने तू तो मान्य करावा असा माझा आग्रह राहील. सर प्लीज. रोहन, प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असते. कुठेतरी एखादी घटना सुरू होते आणि एका निश्चित ठिकाणी ती थांबते. नव्हे ती थांबवावीच लागते, कारण माणूस जगण्यासाठी जन्माला आलाय. सर मला वाटतं मी कुठलंही बौद्धिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. खूप झालं तुझ्या मनस्थितीचं कौतुक. तू आणि इतरांनी फार गवगवा केलाय त्याचा, पण पण आता हे सगळं अति होतंय. सर सर मला वाटतं आपण आपण दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर बोलूया. नाही, हाच विषय महत्वाचा आहे.
शिळोप्याच्या गप्पा मारायला तुला शोधत यायला मी मूर्ख नाही. तुझे बाबा जर आता जिवंत असते ना तर त्यांनी सुद्धा तुझा मूर्खपणा सहन केला नसता. आणि मी तुझ्या बाबांसारखाच आहे. निदान वयाने तरी आहेच आणि त्या अधिकारानेच मी तुला सांगतोय पुरे झाला आता हा मूर्खपणा. समाजसेवेचं नाव घेऊन स्वतःचे खिसे भरणारी अनेक माणसं आपल्या अवतीभोवती वावरत असतात. त्यातला सच्चा कोण हे कळायला नको. तुमचा सच्चेपणा मला आवडला. माझं मन वळवण्यासाठी उगाच खोटेपणाचा आव न आणता तू स्वतःची बाजू अगदी स्पष्टपणे मांडलीस. मला एक संधी दे. तुला माझ्याबद्दल कधीही तक्रार राहणार नाही रे. मी वचन देते तुला.